बोला भारत माता की, मग आवाज येत नाही, भारत माता की, वंदे वंदे जय श्रीराम, जय जय श्रीराम। बरं इकडे आवाज येत नाही, बाळसले सगळे मला वाटत, जय श्रीराम, जय श्रीराम। आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतो। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनाही नतमस्तक होतो। भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही मानवंदना देतो आणि या निमित्तानं महात्मा ज्योतिबा फुले, सध्या शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे, माननीय आनंद दिघेजी यांच्या पवित्र स्मृतीला मी आपल्या सर्वांच्या वतीने अभिवादन करतो। आणि या सभेकरता उपस्थित आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेसाहेब, लोकप्रिय उपमुख्यमंत्री आपले नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचबरोबर मंत्रिमंडळातील माझे सहकारी दीपकराव केसरकरजी, माझे दुसरे सहकारी माननीय दादाजी भुसेसाहेब, आपले ज्येष्ठ नेते माननीय आदरणीय मधुकररावजी पिचडसाहेब, आपल्या पक्षाचा बुलंद आवाज रामदासभाई, विधान परिषदेच्या सभापती माननीय नीलमताई गोरे, त्याचप्रमाणे उपस्थित माझे विधानसभेतले सहकारी किरणजी लहामटे, माननीय आशुतोषजी काळे, त्याचप्रमाणे सर्व उपस्थित माजी आमदार माजी मंत्री बबनरावजी घोलप, माजी आमदार वैभवरावजी पिचड, माजी आमदार भाऊसाहेबजी कांबळे, बाळासाहेबजी मुरकुटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अविनाशजी अधिक, भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष विठ्ठलराव लंगे पाटील, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कमलाकरजी कोते, सर्व माजी मंत्री सन्माननीय आदरणीय अण्णासाहेब म्हस्के पाटील, सर्व उपस्थित भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे, रिपब्लिकन पार्टी आणि सर्व मित्रपक्षाचे सर्व पदाधिकारी, बंधू भगिनी आणि मित्र, वेळ बराच झालेला आहे, प्रथमतः उशीर आल्याबद्दल सर्वांची मी माफी मागतो। आणि आपल्या सर्वांच्या वतीने मी सन्माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेबांचं आणि माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांचं आपल्या सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी स्वागत करतो, मनापासून त्यांना धन्यवाद देतो। आज आपण शिर्डी लोकसभा मतदारसंघातील आपले महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिवराव लोखंडे यांचा अर्ज दाखल करण्यासाठी आणि त्यांना विजयी करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत। आणि मी आपल्या सर्वांच्या वतीने माननीय मुख्यमंत्री महोदयांना, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना, उपस्थित सर्व नेत्यांना ही खात्री देतो की या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आमचा महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिवराव लोखंडे हे निवडून येतील याची ग्वाही आपल्या सर्वांच्या वतीने विधान देतो। ग्वाही द्यायची ना, हात वर करा मग बघा। त्यामुळे सदाशिवराव तुम्ही चिंता करू नका। या भागातील साहेब 2000 मी काही राष्ट्रीय भाषण करणार नाही कारण आपण बोलणार आहात, पण 2024 निळवंडाचं पाणी या जिऱ्यात भागातल्या शेतकऱ्यांना आणण्याचं काम आपल्या नेतृत्वाखाली महायुती सरकारनं केलं त्याची आज आठवण आमच्या प्रत्येक शेतकऱ्याच्या मनामध्ये आहे। आणि ते पाणी सोडण्याचं काम, त्याचं उद्घाटन करण्याचं उद्घाटनासाठी आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान विश्वनेते आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आलेत। मला वाटतं या निमित्तानं शेतकऱ्याप्रती आपली बांधिलकी ही पुन्हा एकदा अधोरेखित झालेली आहे। म्हणजे माननीय मुख्यमंत्री महोदय, मी आपल्या सर्वांना या निमित्तानं आपल्याला सांगणार आहे की दुसरा निर्णय जो आपण केला आहे, ज्यासाठी माननीय देवेंद्रजींनी अतिशय
मोठं पाठबळ आपण मला दिलं. मतदारसंघातील शेती महामंडळाच्या ज्या जमिनी होत्या त्या वर्ग 2 अनेक वर्ष होत्या, ते वर्ग 1 करण्यामध्ये विनामूल्य मंत्रिमंडळाने आपल्याला संमती दिली. आज हजारो शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला. अनेक गावांना शेती महामंडळाच्या जमिनी सार्वजनिक प्रयोजनासाठी दिल्या. मग राहत्याचं कब्रस्तान असेल, साकुरजी वॉटर सप्लाय स्कीम असेल, वाकडीची योजना असेल, 24 ग्रामपंचायतीनं आपण त्या प्रकारचे निर्णय घेतले. शिर्डी विमानतळाचा विस्तार होतोय. आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र म्हणून 700 कोटी रुपयाचा प्रस्ताव आपण मंजूर केला. तर विमानतळाच्या विस्तारामुळे रोजगाराची निर्मितीला गती. आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असताना आपल्या सबका मालिक 1 साईबाबांच्या पावन भूमीमध्ये आपण थीम पार्क उभा करतोय. आणि आपल्या दोन्ही माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री यांच्या आशीर्वादानं आपण शिर्डीची महामंडळाची 500 एकर जमीन MIDCला देण्याचा आपण यात निर्णय केला आणि त्याला त्यांनी संबंधित दिली. यामध्ये भूमिका एकच आहे की रोजगार, ग्रामीण भागातला रोजगार निर्माण व्हावा, आपल्या जिल्ह्यात रोजगार निर्माण व्हावा. या मतदारसंघातील तरुणांना कुठे बाहेर जाण्यापेक्षा या मतदारसंघातच रोजगार झाला पाहिजे. आणि त्यासाठी ह्या MIDCचा विस्तार होतो आहे. किमान कौशल्य विकास केंद्राची स्थापना आपण प्रत्येक तालुक्यात करतो आहे. उत्तम प्रकारचं प्रशिक्षण आपण तरुणांना देतो आहे. हे सगळं आदरणीय मोदी साहेबांची संकल्पना होती की कौशल्य विकासानंच ग्रामीण भागातला रोजगाराचा प्रश्न सुटू शकतो. आणि त्यासाठी राज्य सरकारने घेतलेला पुढाकार आणि त्यामुळे आज आपल्या सर्वांना येणाऱ्या पिढीला एक नवं अशा प्रकारचा मार्ग त्या निमित्तानं दाखवण्याचा प्रयत्न होतो. मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती करणार आहे. जो उल्लेख सदाशिवरावांनी केला की घाट माथ्याचं पाणी कोकणात वाहून जाणारं, ते आमच्या गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यामध्ये आणण्याचा प्रस्ताव आदरणीय खासदार बाळासाहेब विखे पाटील आणि स्वर्गीय गणपतराव देशमुख यांनी तयार केला होता. आणि मला सांगायला आनंद होतो की 19 शेवटच्या मंत्रिमंडळामध्ये माननीय देवेंद्रजी आपले नेते मुख्यमंत्री असताना 50,000 कोटी रुपयाच्या आराखड्याला त्यांनी मंजुरी दिली आणि या कामाला चालना द्यायचा प्रयत्न केला. दुर्दैवानं 19 साली हे दळभद्री सरकार महाराष्ट्रामध्ये आलं. हे महाविकास आघाडी सरकार नव्हतं, हे महाभकास आघाडी सरकार होतं. 2.5 वर्ष या महाराष्ट्राला 50 वर्ष मागे नेण्याचं पाप उद्धव ठाकरेंनी केलं, शरद पवारांनी केलं आणि त्यांच्या पाठीमाग आपण उभं राहणार आहोत का? आत्तापर्यंत जर सरकार आपलं असतं तर मला वाटतं घाट माथ्याच्या पाण्याचं सर्वेक्षण पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असते मित्र हो. आणि ते सरकार, हे काम करणारं सरकार आज आपल्या महाराष्ट्रामध्ये तुमच्या मनातलं सरकार आज या ठिकाणी काम करत आहे. म्हणून आपण मतदान कोणाला करणार आहात? पाणी देणाऱ्या सरकारला करणार आहात का पाणी घालवणाऱ्या सरकार देणार आहात? आपण कोणा सर मतदान कोणाला करणार आहात? आज सदाशिवरावला मत हे माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांना आहे, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आहे आणि त्यापेक्षाही हे मत आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांना आहेत हे आपण या निमित्तानं लक्षात घेतलं पाहिजे. मतदान कोणाला करणार आपण? आवाज निघत नाही तुमचा. मतदान कोणाला करणार? पाठीमाग आपकी बार. अरे पाठीमागचे लोक आळसलेत का? आपकी बार. आणि म्हणून मी या निमित्तानं मुख्यमंत्री मोदींना सांगू इच्छितो, वेळ कमी असल्यामुळे, पण ह्या 2019 सदाशिवराव नशिबान होते आणि 2024 सुद्धा तुम्ही नशिबान राहणार, तुम्ही चिंता करू नका. इथं बसणारी तमाम जनता ही आपल्याला दिल्लीला पाठवणार आहेत. याचं कारण आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना 3रा प्रधानमंत्री आपल्याला करायचं आहे आणि ती जिद्द आज प्रत्येक कार्यकर्त्या मनामध्ये आहे. मनापासून पुन्हा एकदा मी माननीय मुख्यमंत्री मोदींना आणि आपले नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं मनापासून स्वागत करतो. सदाशिवरावांना मनापासून शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.